मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम पारद येथील झोपडपट्टी भागांमध्ये पावसामुळे घरांमध्ये पाण्याचे झरे लागल्याने ऐन पावसात झोपडपट्टी धारकांचे जीवन धोक्यात आले आहे. आता तरी शासन प्रशासनाने जागे होऊन या परिसराची पाहणी करावी, योग्य ती मदत व घरकुल देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी नाजूक खंडारे यांनी केली आहे. गेल्या 30 वर्षापूर्वी पारद येथे इंदिरा गांधी झोपडपट्टीत अगदी कच्च्या स्वरूपात बांधण्यात आल्या होत्या. त्या झोपडपट्टी बऱ्याच दिवसापूर्वी अगदी पडक्या अवस्थेत आलेल्या आहेत, त्यामुळे या झोपडपट्टी धारकांना घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे. या सर्व लोकांची नावे रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या यादीमध्ये सुद्धा आहेत. सर्व झोपडपट्टी धारकांचे नियमाकुलसाठीचे ऑनलाईन प्रस्ताव शासनाकडे ग्रामपंचायत मार्फत गेल्या 1 वर्षापूर्वीच पाठविले आहेत, परंतु ऑनलाईन मध्ये अडचणी निर्माण झाल्याने नियमाकुल अडथळा येत असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी या झोपडपट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. काही घरांमध्ये पाण्याचा ओलावा तर नाजूक खंडारे, सुखराम गवई, संजय खंडारे, देविदास इंगळे, अरुण इंगळे यांच्या घरामध्ये पाण्याचे झरे लागले आहेत, त्यामुळे या घरात संसार तरी कसा थाटावा असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी विशेषतः जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी अकोला यांनी घटनास्थळी पाहणी करून योग्य ती मदत व घरकुल देण्यासंबंधी कार्यवाही करावी. त्वरित या बाबींकडे लक्ष न दिल्यास घरात पावसाचे पाणी साचून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.